नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं दुधी भोपळ्याच्या सालीपासून चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अशा आकाराचा मी दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्याची काय करू आपण साल काढून घेऊया या सालीच्या ना खूप रेसिपी मी पहिल्या पण अपलोड केलेल्या चटणीच्या भाजी वगैरे सगळे आणि जर तुम्हाला दुधी हलवा जर पाहिजे असेल ना तर त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे ह्याची मी सगळे साल काढून घेते अशा पद्धतीमध्ये बघा पूर्ण असे काढून घेतलेले अशा पद्धतीमध्ये त्यासाठी चांगलं चुळून पहिला भोपळा धुवून घ्यायचा पुढची बागची बाजू ही काढायची आणि काढल्यानंतर थोडस दुधी भोपळ्याला घासून घ्यायची म्हणजे जर काय कडवटपणा असेल तर आपल्याला लगेच कळतो तर अशा पद्धतीत बघा मी ह्याच्या पूर्ण शिरा काढून घेतलेल्या आहेत तर हे जे चटणी तुम्हाला मी बनवून दाखवते मिक्सरचं भांड घेतलेलं त्यात आपण हे टाकून ता घेऊया टाकून घेतलेल्या आता त्यात टाकणारे हे एवढी कोथिंबीर बघा देटा सकाट घेतलेली आहे कोथिंबीर घेतली ना तेवढीच बघा ही घेतलेली आहे ती पुदिन्याची पानं पुदिन्याची पानं कशी डेटा सकाट घेतलेली आहे बघा अशा पद्धतीत पुदिना आणि त्याची देटं घेतलेली आहेत त्या टाकायचे आपल्याला हा कडीपत्ता एक दहा ते बारा पानं घेतली ते स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्या टाकायच्या आपल्याला छोटा अर्धा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे टाकायचं मीठ आता हे काय करणार आहे पाण्याचा वापर नाही करणार आहे आणि मी मिक्सरला बन चालू करून बारीक करून घेणार आहे मिक्सरला बघा बन चालू व करून मी बारीक करून घेतलेले आहे जर तुम्हाला एकदम बारीक पाहिजे असेल तर मग त्यात थोडासा पाण्याचा वापर करायचा दरदरी की नाही बघा अशा पद्धती जशी चमच्याला दाखवली अशी अशा पद्धतीमध्ये जास्त मुठ्टी पण नाही जास्त अशी बारीक पेस्ट पण नाही तर ही खायला छान लागते आता हे किती दिवस टिकल फक्त दोनच दिवस मस्त लागते पण एक नंबर लागते ह्याच्या अगोदरच्या पण दोन रेसिपी मी टाकलेल्या आहेत त्याची पण लिंक मी ह्या रेसिपी खाली देते जर ही तुम्हाला चटणी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा